हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. काय मग तुम्हाला कालची गोष्ट कळली आहे का? तुम्ही तुमच्या दादाला ताईला सांगितली आहे का ती गोष्ट? सांगितली असेल तर व्हेरी गुड. तर आज आपण आठवा लेसन अभ्यासणार आहोत, जोडीदार शोधा. जोडीदार कोणाला म्हणायचं बरं? तर एक गोष्ट करण्यासाठी आपल्याला कशाची ना कशाची तरी साथ हवी असते, त्याला आपण जोडीदार म्हणूयात, है ना. शब्द वेगवेगळे असतात, अक्षरं वेगवेगळी असतात, मग त्याच्यामध्ये जोडीदार आपल्याला शोधायचे आहेत. जसं ताट पाहिलं तर ताटाचा जोडीदार वाटी येते, है ना. फणी पाहिली तर फणी आरसा येतो. बॅट पाहिली तर बॅटचा जोडीदार बॉल येतो. कळतंय का तुम्हाला? मग ब्रश, ब्रशचा जोडीदार आता इथे कोण आहे? कोलगेट आहे, है ना. वही, वहीचा जोडीदार कोण आहे? पेन्सिल आहे. चष्मा, चष्म्याचा जोडीदार कोण आहे? डोळे. कळतंय का? म्हणजे चष्मा कोणाला लावतात? डोळ्यांना लावतात. तुम्ही हाताला चष्मा घालून फिराल का? डोक्याला चष्मा घालून फिराल का? नाही. वहीवर लिहिण्यासाठी पेन किंवा पेन्सिल वापरतात. खडूने तुम्ही लिहू शकता का वहीवर? नाही. ब्रशला आपण टूथपेस्ट वापरतो, कोलगेट लावतो. बाकी माती वगैरे काही लावून आपण ब्रशला दात घासतो का? नाही. यालाच आपण काय म्हणूयात? जोडीदार म्हणूयात. तर आता इथे तुम्हाला चित्र दिलेली आहेत, त्या चित्रांची खाली नावं दिलेली आहेत, तीच नावं तुम्हाला इथे सुद्धा दिलेली आहेत. मग तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही हे पुस्तक उघडून ते सेम टू सेम नावं मॅच करायची आहे. चला पाहूया आपण. आपण पहिल्यांदा चित्र पाहूयात, त्याच्या खालची नावं पाहूयात. हे कसलं बरं चित्र आहे? जेवणाचं ताट. तला काना ता ट ना. हे कसलं चित्र आहे? बॉल. हे सगळ्यांच्याच घरी हा असणार आहे. बोला एक काना बा, वर अर्धा चंद्रकोर दिला की बॉ होतो. बॉ ल. कवर अनुस्वार कन. अन पाहिला ना आपण, असा अन, अनचे शब्द आपण पाहिलेले आहेत. अन तसा हा कंग ग वा. ब्र, बोला एक रेष मारली अशी आडवी का ब्र होतो. ब्र श. व हला विलांटी ही, व ही. डला एक काना एक मात्रा डो. ळला एक मात्रा ळे. डो ळे. हे तुम्ही बाराखडीचे अक्षरं आहेत इथे, कळतंय का? आपण तेवढा विचार नाही करायचा आहे, फक्त आपण सेम तो कुठे आहे, सेम टू सेम अक्षर असेल त्याला मॅच करायला आपल्याला शिकायचं आहे. हे कसलं चित्र आहे? आरसा. तुम्ही बाहेर आरसामध्ये कधी पाहता? मिररमध्ये. जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल तेव्हा आपण आरसा वापरतो, है ना. आरशामध्ये जाऊन मी कसा दिसतो हे पाहतो. बॅट. बॉल खेळण्यासाठी आपल्याला बॅटची गरज असते, है ना. मग बॅट शब्द कसा काढलेला आहे? बवर अर्धा चंद्रकोर बॅट. वला काना वा, टला वेलांटी टी. वा टी म्हणजे आपलं बाउल. टोला उकार टू थ पे स्ट. पोला एक मात्रा पे. आता इथे जोड शब्द आहे न ला स आणि वेलांटी पेन्सिल. च शला म आणि काना चष्मा. हे शब्द आता तुम्हाला सेम टू सेम ह्या चित्रामध्ये कुठे दिसतात तिथे मॅच करायचं आहे. जसं बॉल, चित्र आणि शब्द यांची जोडी करायची आहे. बॉल कंगवा, है ना. इथे कंगवा. बॅट. ब्रश कुठे आहे बरं? ब्रश आता कसं येणार आपण? असं येऊयात. ब्रश, आरसा, वही इथे आहे, है ना. आता सॉरी, इथे आपण चुकलो ना, इथे आपण चुकीचं मॅच केलं. मला वाटलं हा ब्रश आहे. ब्रश कुठे आहे? इथे आहे ना. ब्रश, आरसा, चष्मा कुठे आहे बरं? चष्मा लास्टला आहे. एंड. वाटी कुठे आहे? चला बरं मधून. वाटी. आता काय राहिलं? पेन्सिल, है ना. इथे पेन्सिल. डोळे समोर. हे आपण काय केलं? चित्र आणि शब्द यांची जोडीदार शोधलेला आहे आणि मॅच केलेला आहे. कळतंय? मग आता तुम्हाला काय करायचं आहे आजचा होमवर्क? की हेच शब्द तुम्हाला डाऊन डाऊन लिहायचे आहेत,
एकाखाली ताट 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 असं लिहायचं आहे, म्हणजे प्रत्येक अक्षरे कॉपी करून तुम्हाला लिहायचं आहे. मग ते कसं लिहिणार बघा बरं, तुमच्या वहीवर असे कॉलम करायचे आहेत आणि प्रत्येक अक्षर हे डाऊन डाऊन लिहायचं आहे. बोलता आलं नाही तरी चालेल, पण तोच शब्द सेम टू सेम असा बघून लिहायचा आहे, म्हणजे तुमची लिहिण्याचीसुद्धा प्रॅक्टिस होईल. कळतं आहे? मग आता दुसरा जोडीदार कशाचा असतो तर बघा इथे, आता आपण वर्कबुक पाहूयात. तुमच्याकडे वर्कबुक नसणार आहेत हो ना, पण तरीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जोडीदारांची ओळख दाखवत आहे. आता इथे बघा, टेबल, टेबलचा जोडीदार कोण असतो बरं? टेबल, टेबलावर बसतो का आपण? नाही. टेबलाच्या इथे अभ्यास करण्यासाठी आपल्याला चेअरची गरज आहे, म्हणजे टेबलचा जोडीदार कोण आहे? चेअर, म्हणून चेअरला मॅच. कप, कपचा जोडीदार कोण असतो बरं? डिश, चहा पिण्यासाठी आपण डिश वापरतो. कप, डिश. आता हा लॉक, लॉकचा जोडीदार कोण आहे? की. कशाने लॉक उघडतो आपण? कीने उघडतो ना, चावीने उघडतो, म्हणून त्याचा जोडीदार. आता पोलपाट, ह्याचा जोडीदार कोण असेल बरं ह्याच्यामधला? मम्मी पोलपाट पाहते, पोलपाट करण्यासाठी पळीचा वापर करते का? चपाती करण्यासाठी नाही, तर लाटणीचा वापर करते ना, म्हणून लाटणी. इथे हा काय आहे? जग आहे. मग ह्याचा वापर कशासाठी होतो? पाणी पिण्यासाठी. ह्याच्यामध्ये पाणी आहे, मग ह्याचा जोडीदार कोण आहे? ग्लास. टीव्ही, टीव्हीचा जोडीदार कोण आहे? इथे बघा, रिमोट आहे ना, हा रिमोट आहे. टीव्हीचा जोडीदार रिमोट, तुम्ही चॅनल रिमोटच्या सहाय्याने बदलता. चार्जर, आणि हा चार्जर आणि मोबाईल, मोबाईलचा जोडीदार कोण आहे? चार्जर. असे हे एकमेकांचे जोडीदार आहेत, है ना. मग तुम्ही आता मला सांगा, खालीलपैकी कोणत्या वास्तूंचा वापर जेवताना करता? आरशाचा करता का, ताटाचा करता का, वाटीचा करता, की बॉल? जेवताना आपण बॉल वापरतो का? नाही, म्हणून क्रॉस. आरसा वापरतो का जेवताना? नाही, तर ताट आणि वाटी. तुमच्या दप्तरात कोणत्या वस्तू असतात? तुम्ही स्कूलमध्ये येता की नाही तेव्हा दप्तरामध्ये आपल्या वही असते. चष्मा असतो का दप्तरात? नाही, चष्मा आपण डोळ्यांना वापरतो. पेन्सिल असते, टूथपेस्ट तुम्ही आणताच हे की नाही? टूथपेस्ट आणता का तुम्ही दप्तरात? नाही, म्हणून क्रॉस. सकाळी उठल्यावर तुम्ही कोणत्या वस्तूंचा वापर करता? सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश आणि कोलगेटचा वापर करतो. आरसा नाही आणि बॅटही नाही. शाळेत जायला तयार होण्यासाठी तुम्ही कोणत्या वस्तू वापरता? तर शाळेत जायला तयार होण्यासाठी आपण कंगवा आणि आरसा या दोन वस्तू आपण वापरतो. कळतं आहे का तुम्हाला? हे फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगत आहे, की कदाचित मी तुम्हाला याच्यावरती प्रश्न दिला पेपरला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे, पण त्यासाठी तुम्ही एक्झामच्या आधी सगळे व्हिडिओ पुन्हा ऐकायचे आहेत. कळतं आहे का? लेसन कळला आहे का? हा आपण जोडीदार शोधा. मग आजचा तुमचा होमवर्क काय असणार आहे? हे सगळे शब्द तुम्हाला कॉपी डाऊन करायचे आहेत. थँक्यू, बाय बाय.